पीक विमा कंपनीच्या विरोधात संतप्त शेतकऱ्यांनी माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सायंकाळी थेट राहुरी पोलीस ठाणे गाठले. पीक विमा कंपनीने फसवणूक केल्याची तक्रार देऊन संबंधितावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची 1,500 रुपयात बोळवण थांबवा, नुकसानीच्या पंचनाम्याप्रमाणे पीक विम्याची रक्कम मिळावी, अन्यथा पीक विमा कंपनी विरुद्ध फसवणूक झालेले शेतकरी गुन्हे दाखल करतील, असा इशारा आमदार तनपुरे यांनी शुक्रवारी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात शेतकरी पीक विमा अधिकारी यांच्या बैठकीत दिला होता. परंतु पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे धोरण चालू ठेवल्याने शनिवारी सायंकाळी संतप्त शेतकऱ्यांनी आमदार तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी पोलीस ठाणे गाठले. HDFC इर्गो कंपनीचे अधिकारी रामचंद्र दराडे उपस्थित होते. तेव्हा शेतकऱ्यांनी कंपनीविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे निवेदन दिले. विमा कंपनीकडे पीक विम्याचा हप्ता भरला होता, आमच्या पिकांचे सुमारे 70% नुकसान झाल्याचे पंचनामे कंपनीच्या प्रतिनिधींनी आमच्या शेतावर येऊन केले आहेत, परंतु आम्हास त्या प्रमाणात नुकसान भरपाई न मिळता तटपुंजी रक्कम देण्यात आली आहे. काही प्रकरणांमध्ये आम्ही भरलेल्या प्रीमियमपेक्षा देखील कमी रक्कम आम्हाला मिळाली, त्यामुळे कंपनीने फसवणूक केल्याची आमची धारणा झाली आहे. याची योग्य दखल घेऊन संबंधितावर गुन्हे दाखल करून आम्हाला न्याय द्यावा असे निवेदनात म्हटले आहे. पीक विमा भरला होता 1 हेक्टर 94 त्याचा प्रीमियम होता 2,261 रुपये, तर त्याचे पैसे भेटले तर आपल्याला 1,668 रुपये. म्हणजे पीक विम्याची आपण जेवढी रक्कम भरली तेवढी पण भेटली नाही आपल्याला. ही फसवणूक आहे शेतकऱ्यांची. तुम्हाला सांगताना किती नुकसान? 80% झाली जवळजवळ. आणि आपल्याला त्याच्या समयाशिवर 1,11,000 रुपये दिलेला आहे संरक्षित, मिळाली आपल्याला 1,668 रुपये. करंबोराव के राणार आरडगाव तालुका राहुरी. आम्ही HDFC ॲग्रो इंडिया लिमिटेड कंपनीकडे इन्शुरन्स भरला खरीप हंगाम 2022 साठी सोयाबीन पिकाचा. पण आम्हाला त्याचं नुकसान अतिवृष्टीमुळे झालं, त्याची आम्ही 72 तासाच्या त्यांच्या अटी शर्तीनुसार त्यांना माहिती दिली, तरी त्याचा कुठलाही त्यांचा प्रतिनिधी पंचनामा करण्यासाठी बांधावर आलेला नाही आणि आम्हाला अद्यापपर्यंत कसली नुकसान भरपाई मिळालेली नाही. तरी कंपनीने त्याची योग्य दखल घेऊन आम्हाला नुकसान भरपाई द्यावी. वेगवेगळ्या भागातल्या शेतकऱ्यांनी ज्यांनी की पीक विमा भरला होता, परंतु गेल्या या महिन्याभरामध्ये 2 महिन्यामध्ये जी काय अतिवृष्टी झाली त्यामुळं अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं नुकसान झालेलं आहे हे सांगायला कोणी तज्ज्ञाची देखील गरज नाही आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं की खरं आमची मागणी तर आहे की शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा. आणि एवढी भयानक परिस्थिती असून देखील ज्या काही थोड्याफार लोकांनी पीक विम्याचे हप्ते भरले होते त्यांना मोठी अपेक्षा होती की पीक विमा कंपन्याकडून त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान भरपाई मिळेल, कारण की राज्यात सगळीकडे मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टी होऊन कापूस असेल सोयाबीन असेल या पिकाचं अतोनात नुकसान झालेलं आहे. परंतु दुर्दैवानं असे बरेचसे शेतकरी आहेत की ज्यांना अक्षरशः 1,000 रुपये 1,200 रुपये एकरी अशी तुटपुंजी रक्कम या विमा कंपन्याने देऊन एक प्रकारे त्यांची फसवणूक केलेली आहे. या गोष्टीचा खालपर्यंत छडा लावताना आज मी दुसरी बैठक घेतली, नगरचे देखील त्यांचे प्रतिनिधी हजर होते. तर पंचनाम्याच्या फॉर्मवरती ज्या विमा कंपन्यांच्याच प्रतिनिधींनी आम्ही पंचनाम्याचे फॉर्म बघितले त्याच्यावरती 70% 80% अशा नुकसानीचे आकडे दाखवण्यात आलेले आहेत. पण वरती जेव्हा फोन केला आम्ही सांगितलं की जर 70% नुकसान झालेलं असेल तर त्याला कमीत कमी बा 17,000 18,000 एकरी वगैरे अशी साधारणपणे रक्कम मिळायला पाहिजे. अशा लोकांना 1,000 1,200 रुपये फक्त कसे काय मिळाले याची आम्ही खोलवर त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना विचारणा केली. तर हे 70% जे नुकसानीची आकडे या विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी ज्यांनी पंचनामे केले त्यांनी त्या फॉर्मवर टाकलेले असताना देखील वरती जाऊन मुंबईला त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन ह्या 70% आकडे हे 50 40 30 असे कसे झाले, कोणी केले, शेतकऱ्यांची ही फसवणूक कोणी केली याच्या शेवटपर्यंत आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत. आणि असा जर भाग असेल की जो माणूस विमा कंपनीचा प्रत्यक्षात शेतावरती बांधावरती जातो आणि तो सांगतो की बाबा 70% नुकसान आहे आणि वरती मात्र त्या आकड्या 70%चा आकडा कोण कमी करतं आणि फक्त अक्षरशः 7% 8% नुकसान झाल्यावरती जेवढे पैसे मिळतात तेवढेच पैसे या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मिळालेले आहेत. ही एक प्रकारे या तालुक्यातल्याच नाही तर अख्ख्या जिल्ह्यात राज्यात देखील हीच परिस्थिती आहे.
शेतकऱ्यांची एका प्रकारे फसवणूक आहे आणि म्हणून या विमा कंपन्यांच्या मी आज मुंबईच्या वगैरे अधिकाऱ्यांशी देखील बोललो. जोपर्यंत ज्या जे आकडे पंचनाम्यावरती नुकसानीचे आहेत त्या आकड्यांशी संबंधित नुकसान भरपाई जोपर्यंत आमच्या शेतकऱ्यांना मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या गोष्टीचा छडा लावल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही, शांत बसणार नाही. या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना पोलीस स्टेशनला राहुरी पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे. जी आमची कशी फसवणूक झालेली आहे या संदर्भातला अर्ज दिलेला आहे. मला खात्री आहे की पोलीस प्रशासन याची योग्य चौकशी करून संबंधितांवरती योग्य ते गुन्हे दाखल करतील. दिलेल्या निवेदनावर सचिन वराळे, गोरक्षनाथ वराळे, राजेंद्र मसे, संदीप झुगे, सुभाष काळे, अर्जुन वने, सतीश मसे, गणेश कैलास झुगे, अक्षय वने, वसंत जाधव, सचिन पानसंबळ, संदीप कदम, संदीप लगे आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. विजन प्लस न्यूजसाठी मीनाश पटेकर, राहुरी.